खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले महायार्डामध्ये शनिवारी झालेल्या आठवडे बाजारात कांद्याची आवक वाढल्याचं दिसून आलं, त्यामुळे कांद्याचा भाव खाली घसरलाय. तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कांदा काढणीला वेग आला असून मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं उत्पादन चालू झालं आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हे कांदा घेऊन चाकण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर घेऊन येत असल्याचं चित्रही पाहायला मिळतंय. शनिवारी झालेल्या आठवडे बाजारात कांद्याची 50 गाड्यांची आवक झाली असून गेल्या शनिवारच्या तुलनेमध्ये ही आवक 1000 क्विंटलने वाढल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे कांद्याचा दर कमी होऊन कमाल 2500 रुपये वरून किमान 1500 रुपयापर्यंत पोहोचलाय. तळेगाव बटाट्याची आवक 50 क्विंटलने वाढून भाव कमाल 1400 ते 1800 रुपयांपर्यंत कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच चाकण मार्केट यार्डमध्ये लसणाचे देखील आवक होऊन भाव स्थिर राहिले आहेत. हिरवी मिरची, कोबी आणि फरशी यांची आवक वाढली असून भाव स्थिर राहिले आहेत. आज झालेल्या आठवडे बाजाराची एकूण उलाढाल 2,20,00,000 रुपये इतकी झाल्याचं पाहायला मिळतंय. न्यूज 15 मराठीसाठी कुणाल शिंदे, खेड, पुणे.